बारावीची परीक्षा मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 2023 ते मंगळवार दिनांक 21 मार्च 2023 या काळात होईल, तर दहावीची परीक्षा गुरुवार 2 मार्च 2023 ते शनिवार 25 मार्च 2023 या कालावधीत पार पडेल। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, पोलीस उपायुक्त दीपाली काळे, निवासी उपजिल्हाधिकारी क्षमा पवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुलभा वटारे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद झाली। जिल्हाधिकारी शंभरकर यांनी अधिक माहिती देताना म्हणाले की कॉपीमुक्त परीक्षा व्हाव्यात यासाठी नांदेड पॅटर्न राबवण्यात येणार आहे। कॉपींचं आपल्याला केसेस रिपोर्ट झाल्या होत्या, तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। जरी 46 केंद्र असले तरी लोकेशन्स मात्र 38 लोकेशन्स आहेत, कारण एकाच बिल्डिंगमध्ये 10वीचे आहेत आणि एकाच बिल्डिंगमध्ये 12वीचे आहेत, असे सेंटर्स आपण ठेवलेले आहेत। तर यावेळी आपण नांदेड पॅटर्न धुळे जिल्ह्यामध्ये राबवणार आहोत, तिथे जसं कॉपीमुक्त अभियान चालू होतं त्याचप्रमाणे आपण कारवाई करणार आहोत। काही अधिकच्या बाबी आपण करणार आहोत, जे आपण नियमित करतो त्यापेक्षा अधिकच्या बाबी करणार आहोत। त्याच्यामध्ये जनजागृती मोहीम म्हणजे पालक आणि विद्यार्थी शिक्षक यांना सुद्धा आपण जागृत करत आहोत की यावेळी फार स्ट्रिक्ट होणार आहे, की कसं होईल त्याचं मी तुम्हाला नक्की सांगतो। यंदा परीक्षेत भरारी पथकासह बैठे पथक देखील राहणार आहे। सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील 43 परीक्षा केंद्रे ही संवेदनशील आहेत, त्यावर विशेष लक्ष राहणार असून 3 पोलीस बंदोबस्तासाठी असतील। मुलांना मोबाईल बंदी, केंद्र परिसरात झेरॉक्स दुकाने बंद असतील असंही मिलिंद शंभरकर म्हणाले। ज्या ठिकाणी परिवर्तन स्कीम आपण राबवलेली आहे त्या ठिकाणी आपली टीम असते, प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं काही चालू आहे का, आणि ते जे लोक होते ज्यांचं परिवर्तन आपण केलेलं आहे तर ते सध्या काय करतात याचा सुद्धा आढावा घेतला जातो।